नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आदित्यला वाटत असतं की मुक्ता आपल्याला कधीही या घराबाहेर काढू शकते आणि आपले वडील आपल्यापासून दूर जाऊ शकतात. आता या विचारानेच आदित्य घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता आता सागरवरचं प्रेम व्यक्त करणार असते. परंतु त्याचवेळी आदित्य मुक्ताला म्हणतो की माझ्या पप्पांना माझ्यापासून दूर करू नका, आमचं नातं तोडू नका. आता मुक्ताही विचार करू लागते की काय करू, कारण आदित्याचे ते निरागस शब्द ऐकून मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. मुक्ताही काय करू हा विचार करत असते. तर आता सावणी आणि सागरची ॲनिव्हर्सरी असते. आता म्हणूनच मुद्दामहून हर्षवर्धनने सागरच्या घरी बुके पाठवलेला असतो. आता तो बुके मुक्ताने घेतलेला असतो आणि मुक्ता विचार करू लागते की हा बुके नक्की कोणी पाठवला असेल आणि का. तर आता म्हणूनच मुक्ता ही बुकेवर नाव पाहते, तर तिथे हर्षवर्धनचं नाव असतं. तर आता त्याखाली लिहिलेलं असतं की हॅपी ॲनिव्हर्सरी सागर सावणी. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताला मनातून खूप वाईट वाटत असतं. तर सागर विचारतो मुक्ता काय आहे. परंतु मुक्ताही सागरला काही न सांगता सावणी आणि सागरच्या हातामध्ये तो बुके देते आणि त्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तिथून रूममध्ये निघून जाते. आता मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं. सागर हातातील तो बुके फेकून देतो आणि मुक्ताच्या मागे धावतच रूममध्ये येतो. मुक्ताही शांत बसलेली असते. मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तर सागरा मुक्ताची समजूत घालत म्हणतो, मुक्ता मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटलं आहे ना. मुक्ता म्हणते, नाही सागर असं काहीच नाही. तर सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला माहीत आहे तुम्ही स्वतःचं दुःख कधीही कोणालाही सांगत नाही आणि मलाही नाही. परंतु तुमचं दुःख मी ओळखू शकतो, कारण मी तुमचा नवरा आहे आणि नवऱ्यापासून कधीही बायकोची दुःख लपून राहत नाही आणि म्हणून मला माहीत आहे की तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे. परंतु मुक्ता, तुमच्या मनात विचार असेल पण माझा आणि सावणीचा कुठल्याही प्रकारचा आता संबंध नाही. सागरा मुक्ताला म्हणतो, मला माहीत आहे मुक्ता की तुम्ही अपसेट आहात. परंतु मुक्ता, तुम्हाला वाटत असेल की माझं तुमच्यावर प्रेम नाही, परंतु माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि ती सावणी, तिच्याशी माझं लग्न झालं, परंतु ती माझी भूतकाळातील गोष्ट आहे. परंतु माझा वर्तमान आणि माझं भविष्य, माझं सर्वस्व फक्त तुम्ही आहात. ती सावणी माझ्या आयुष्यात कधीही येऊ शकत नाही आणि माझा आणि त्या सावणीचा काडी मात्रही संबंध नाही आणि माझं त्या सावणीवर प्रेमही नाही. माझ्या आयुष्यात तिला कणभरही जागा नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनात जर कोणती व्यक्ती असेल आणि माझ्या श्वासात जिचं नाव असेल ती म्हणजे तुम्ही. मुक्ता सागर कोळी, फक्त मुक्ता तुम्ही. आता मुक्ताही सागरकडे अगदी प्रेमाने पाहू लागते. तर आता मुक्ताही सागरला म्हणते सागर पण. तर सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला माहीत आहे की तुम्हाला वाटत असेल की सावणी माझ्या मुलांची आई आहे, परंतु हे सगळं काही माझ्या भूतकाळात घडून गेलं आहे आणि त्याचा परिणाम मला माझ्या वर्तमानात किंवा माझ्या भविष्यात नको आहे आणि सावणी मला माझ्या आयुष्यात माझ्या घरातही नको आहे. परंतु तुमच्याच सांगण्यावरून मी आदित्यासाठी तिला या घरात सहन करत आहे. सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला माहीत आहे की मी लग्नामध्ये तुम्हाला कोणतंही वचन दिलं नव्हतं, कारण लग्न करत असताना मी लग्नाला मनापासून तयार नव्हतो. परंतु आज मी तुमच्या अगदी मनापासून प्रेमात पडलो आहे. मुक्ता, लग्नामध्ये मी तुम्हाला कोणतंही वचन दिलं नाही, फक्त सईसाठी आपण लग्न करत आहोत या अटीवरच मी लग्नासाठी तयार झालो होतो. परंतु आज मी अगदी मनापासून तुम्हाला वचन देत आहे. आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, परंतु हे अश्रू शेवटचे असतील. यापुढे जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते फक्त आनंद अश्रू असतील. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास झालेला मला सहन होणार नाही आणि मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. मी तुम्हाला त्रासात पाहू शकत नाही. आजपर्यंत सावणीने तुम्हाला खूप त्रास दिला, परंतु मी तुम्हाला वचन देतो यापुढे तुमच्या डोळ्यात असतील ते फक्त आनंद अश्रू. मी तुमच्या डोळ्यात कधीही अश्रू पाहू शकत नाही आणि म्हणूनच आयुष्यभर मला तुम्हाला सुखात ठेवायचं आहे. आयुष्यामध्ये जे जे सुख तुम्हाला मिळायला हवं ते सर्व सुख मी तुमच्या पायाशी आणून ठेवणार आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची मी कमतरता भासू देणार नाही आणि तुमची साथ मी कधीच सोडणार नाही आणि मी तुमच्यासोबत कायम असणार. आणि तुमच्याशी महत्त्वाचं म्हणजे मी एकनिष्ठ असणार. मी कधीही तुमची फसवणूक करणार नाही किंवा कधीही तुम्हाला दगा देणार नाही. मग आता मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहत म्हणते, सागर मला माहीत आहे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता सागरा मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताला सगळे काही वचन देत असतो. तर आता सागर वचन देतल्यामुळे मुक्ता खूप भावूक झालेली असते. तर सागर म्हणतो, मुक्ता यापेक्षा तुम्हाला जर वाटत असेल की माझं तुमच्यावर प्रेमच नाही आहे
तर ते आज मला सिद्ध करण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. तर मुक्ता ही सागरला विचारते काय, तर सागरा मुक्ताला म्हणतो ते सरप्राईज आहे असं म्हणत मुक्ताचे डोळे बंद करतो आणि मुक्ताला म्हणतो हे पहा असं म्हणत मुक्ताचे डोळे उघडतो आणि मुक्ताला ते सरप्राईज दाखवतो. आता मुक्ता विचारते सागर हे कानातले, तर सागरा मुक्ताला म्हणतो की हो हे आपल्या घराण्याचे खानदानी कानातले आहेत आणि आज ते मी तुम्हाला देणार आहेत. हे झुमके तुम्हाला देऊन मला तुम्हाला खऱ्या अर्थाने ह्या घराची सून म्हणून पाहायचं आहे आणि ह्या घरावर तुमचा पूर्ण अधिकार आहे हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. तर मुक्त म्हणते सागर परंतु या सगळ्याची काहीच गरज नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सागर म्हणतो मला माहीत आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे, परंतु शेवटी रीतिरिवाजाप्रमाणे ही गोष्ट तर तुमच्या स्वाधीन करायला हवीच ना, कारण हे कानातले आपल्या घरातील प्रत्येक नवीन येणाऱ्या सुनेला दिले जातात, कारण मम्मीजवळसुद्धा असेच कानातले आहेत आणि हे कानातले तुमचे आहेत. या कानातल्यांवर फक्त तुमचा अधिकार आहे, या झुमक्यांवर तुमचा अधिकार आहे असं म्हणत सागर स्वतःच्या हातानेच मुक्ताच्या कानात ते झुमके घालत असतो. तर आता सागर हा मुक्ताच्या कानात झुमके घालत असताना मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. सागर अगदी प्रेमानेच मुक्ताच्या कानामध्ये ते झुमके घालतो आणि त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो आता इकडे पहा बघू. तर मुक्त म्हणते सागर हे काय आहे, तर सागर म्हणतो की हो खरंच तुम्ही किती खुलून दिसत आहात, कारण आज खऱ्या अर्थाने तुम्ही या घराची सून शोभत आहात. हे कानातले तुमच्या कानामध्ये खरंच खूप छान दिसत आहेत आणि यात जी जागा फक्त तुमच्याजवळच आहे, इतर कोणाचीही नाही आणि इतर कोणाची हे मिळवण्याची लायकीही नाही, कारण आज तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं आहे की या इंद्रा कोळीची सून होण्यासाठी जर कोण लायक असेल तर ती फक्त मुक्ता सागर कोळीच. खरंच मुक्ता मला तुमचं अभिमान वाटत आहे. आता हे सगळं काही दृश्य सावनी पाहत असते. सावनीचा आता जळफळाट होत असतो, कारण सागरने हे कानातले कधीही सावनीला दिलेले नसतात आणि आज तोच अधिकार मुक्ताला त्याने दिलेला असतो आणि खऱ्या अर्थाने मान दिल्यामुळे मुक्ता या घरची सून झालेली असते. आता हे काही सावनीला पाहवत नसतं. तेवढ्यात सागरला मित्राचा कॉल आलेला असतो आणि तेव्हा सागरला समजतं की आज संध्याकाळी सर्व मित्रांनी मिळून एक पार्टी ठेवलेली आहे आणि या पार्टीला सर्व फॅमिलीला बोलवलेलं असतं. आता सागरा मुक्ताला म्हणतो की आज पार्टीला जायचं आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणते सागर अहो तुम्ही जाऊ शकता, तुमच्या मित्रांची पार्टी आहे ना. तर सागर म्हणतो की नाही, प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीला घेऊन येणार आहेत आणि तसंही मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझ्यासोबतच असणार आहात, कारण तुम्ही माझं सर्वस्व आहात आणि म्हणूनच या पार्टीमध्ये तुम्हालाही यायचं आहे. तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच यायचं आहे. परंतु तो काही सावनीचं नाव घेत नसतो. आता सावनीही मनाशीच म्हणते सागर तुम्ही पार्टीमध्ये जाणार आणि मी काही घरी राहणार आहे का, नाही या पार्टीमध्ये मी सुद्धा येणार. सावनीही मुक्ताने सागरच्या नकळतपणे त्या पार्टीला जायचं ठरवते. तर आता दुसरीकडे पाहायला मिळतं पार्टीचा कॉल हर्षवर्धनला सुद्धा आलेला असतो. आता हर्षवर्धन मेहिकाला म्हणतो की आज संध्याकाळी आपल्याला पार्टीला जायचं आहे, परंतु मेहिका काही तयार नसते. तर आता हर्षवर्धन मेहिकाला म्हणतो मेहिका तुला या पार्टीला यावंच लागेल. तर मेहिका म्हणते हिकाय जबरदस्ती मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाही. तर हर्षवर्धन म्हणतो मेहिका आपलं नवीनच लग्न झालं आहे आणि त्यामुळे जर माझ्या मित्रांनी मला विचारलं की तुझी बायको कुठे आहे तर मग मी त्यांना काय सांगणार आहे. तर आता मेहिका म्हणते सांग ना, घरी आहे म्हणून जबरदस्तीने लग्न केलं आहे ना, मग मी पार्टीला येणार नाही. तर हर्षवर्धन मेहिकाला म्हणतो मेहिका अगं तुला काय हवं आहे नक्की सांग ना मला, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, परंतु प्लीज तू पार्टीला चल. तर मेहिका म्हणते नक्की ना. तर हर्षवर्धन म्हणतो की हो. तर आता मेहिका त्याच संधीचा फायदा घेत हर्षवर्धनला म्हणते माझे पाय धरायची, माझी माफी मागायची आणि मग मला सांगायचं मेहिका पार्टीला येतेस का, मग मी माझं उत्तर देईन. तर आता हर्षवर्धनचा नाईलाज होतो. हर्षवर्धन मेहिकाच्या पाया पडत म्हणतो मेहिका प्लीज तू माझ्यासोबत पार्टीला येशील का. तर आता मेहिका म्हणते विचार करून सांगते असं म्हणत मेहिका हर्षवर्धनला होकार देत म्हणते की हो मी पार्टीला येण्यासाठी तयार आहे. तर आता हर्षवर्धन आणि मेहिका पार्टीसाठी निघालेले असतात, तर इकडे पूर्ण कोळी फॅमिलीज पार्टीसाठी निघालेली असते. आता मुक्ताचे आई वडील सुद्धा पार्टीला निघालेले असतात. आता मिहिरला घडलेल्या प्रसंगातून बाहेर पडावं यासाठी सागरने मिहिरला सुद्धा पार्टीला बोलावलेलं असतं. आता मिहिर सुद्धा त्या पार्टीला आलेला असतो. तर सर्वजण पार्टीला आलेले असतात तेवढ्यातच हर्षवर्धन आणि मेहिका पार्टीला येतात. आता हर्षवर्धन आणि मेहिकाला आलेलं पाहून मिहिरला खूप वाईट वाटत असतं. आता हर्षवर्धनने मिहिरला तिथे पाहिलेलं असतं. आता हर्षवर्धन नाटक करत मेहिकाचा हात हातात घेतो आणि मेहिकाला स्टेजवर डान्स करण्यासाठी घेऊन जातो आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागतो. आता मेहिकाला हे सगळं काही खूप अवघड होत असतं. आता मेहिका मिहिरजवळ पाहते तेव्हा मिहिरची ती वाईट अवस्था पाहून मेहिकाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच मेहिका रागाने तिथून निघून जाते आणि वॉशरूममध्ये जाऊन रागानेच आपलं तोंड वगैरे धुवून घेत असते. आता त्याचवेळी मुक्ता तिथे आलेली असते आणि तिने मेहिकाला पाहिलेलं असतं. तर त्यानंतर मुक्ताही मेहिकाला म्हणते मेहिका अगं
तू अशी वागशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. आज खऱ्या अर्थाने तुला माझी बहीण म्हणायलाही मला लाज वाटत आहे. अगं, मिहीरच्या समोर तुला असं करताना काहीच वाटलं नाही का गं? अगं, 4 वर्षाचं तुमचं प्रेम होतं आणि एका क्षणात तू त्या मिहीरला विसरूनही गेलीस आणि त्या नालायक हर्षवर्धन अधिकारीसोबत तू लग्न केलंस का? तर पैशासाठी. अगं, तू असं का केलंस गं? अगं, असं करत असताना मिहीरचा विचार तुझ्या एकदाही मनात आला नाही का गं? आणि मिहीरच्या समोर ही नाटकं करायची काय गरज होती? आणि हो, आता मला एक खरं सांग की तुझा चेहरा एवढा पडलेला का दिसत आहे? तर आता मी का नाटक करत म्हणते ताई? अगं, पार्टीमध्ये आल्यानंतर माझी दगदग झाली आणि म्हणूनच मला थकवा जाणवत आहे. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, मी का खरंच सांग, मला अजूनही वाटत आहे की तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. तर मी का म्हणते, नाही का ताई, मी काहीच लपवत नाहीये. तर मुक्ताच्या आईवडिलांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मेहिकाचं ते रूप पाहून मुक्ताच्या आईवडिलांना धक्का बसलेला असतो. तर मुक्ता म्हणू लागते, मेहिका, अगं, मावशीला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास का गं? अगं, आईने तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, परंतु आज आई समोर होती आणि आईच्या समोर तुला असं बघताना काहीच वाटलं नाही का? परंतु मी का म्हणू लागते, अगं ताई, मी माझ्या नवऱ्यासोबत डान्स करत होती, त्यात मला वाईट वाटण्यासारखं काय आहे? तर मुक्ता म्हणू लागते, खरंच मिहू, तू एवढी बदलशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. खरंच मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मेहिकालाही खूप वाईट वाटत असतं, परंतु मेहिका हे सगळं काही नाटक करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन सावनीच्या समोर येतो. तर आता सावनीला हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच सावनीही हर्षवर्धनच्या मित्रासमोरच हर्षवर्धनच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते, हर्षवर्धन, 7 वर्ष मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तेच प्रेम तू एका क्षणात विसरून गेलास आणि या परक्या मुलीसोबत लग्न केलंस आणि माझ्यासमोरच आता तिच्यासोबत डान्स करतोयस. परंतु हर्षवर्धन अधिकारी, मी तुला कधीही सोडणार नाही. मी तुझ्या प्रॉपर्टीचा अधिकार सोडणार नाही आणि जर ती प्रॉपर्टी मला मिळत नसेल तर ती मी मिळवणारच. आता हर्षवर्धनला मात्र धक्काच बसतो. आता सावनीने हर्षवर्धनच्या कानाखाली मारल्यामुळे हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो आणि हर्षवर्धनचा सर्वांच्या समोर अपमान झालेला असतो. सर्वजण थक्क होऊन हर्षवर्धनकडे पाहू लागतात. आता हर्षवर्धनला स्वतःचीच लाज वाटत असते. तर दुसरीकडे मुक्ताही मेहिकाला म्हणते, मेहिका, अजूनही वेळ गेली नाही, प्लीज मला जे काही असेल ते सत्य सांग. परंतु आता मेहिका काहीच बोलत नसते. तर आता मेहिका मुक्ताला काय उत्तर देईल? आता हर्षवर्धनचा अपमान झाल्यामुळे हर्षवर्धन सावनीचा अपमानाचा बदला कसा घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.